इंडस्ट्री का सा करना है। तो हेलो। तुमचं सेकंड चॅप्टर आहे नेटवर्क मॉडेल्स म्हणून, त्याच्यामध्ये आपल्याला दोन नेटवर्क मॉडेल्स शिकायचे आहेत, OSI रेफरन्स मॉडेल आणि TCP/IP रेफरन्स मॉडेल। तर आजच्या लेक्चरला आपण OSI रेफरन्स मॉडेल काय आहे, त्याच्यामध्ये किती लेयर आहेत ते पाहू। हा पॉइंट आहे OSI रेफरन्स मॉडेल्स। तर OSI रेफरन्स मॉडेल याच्यामध्ये आपण कंटेंट्स पाहणार आहोत, इंट्रोडक्शन त्या मॉडेलचं, व्हॉट इज OSI, त्यानंतर OSI मॉडेल, टाइप्स ऑफ लेयर्स, त्याच्यामध्ये 7 लेयर्स आहेत, ते कोणते, फिजिकल, डेटा लिंक लेयर, नेटवर्क लेयर, ट्रान्सपोर्ट लेयर, सेशन लेयर, प्रेझेंटेशन लेयर, ऍप्लिकेशन लेयर आणि लास्टला कन्क्लुजन, एवढे पॉइंट पाहू। त्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण प्रत्येक लेयरचे फंक्शन परत पाहू इन डिटेल्स। हे दोन मॉडेल तुम्हाला याच्या थ्रू, मग आपला जो थर्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, चॅप्टरमध्ये सांगितलं होतं प्रोटोकॉल्समध्ये TCP कधी येतो, UDP कधी येतो, त्याच्यामध्ये कॅटेगराइज होईल। फर्स्ट आता OSI रेफरन्स मॉडेल। OSI रेफरन्स मॉडेल काय आहे, व्हॉट इज OSI? तर OSI काय आहे, एक ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन आहे। याच्यामध्ये काय केलं जातं, ओपन सिस्टीम इज अ सेट ऑफ प्रोटोकॉल्स दॅट अलो एनी टू डिफरंट सिस्टीम्स टू कम्युनिकेट। आपलं आता नेटवर्किंग म्हणल्यावर दोन, कम्युनिकेशन आणि डेटा एक्सचेंज हे मेन आपलं टार्गेट आहे। मग आता OSI मॉडेल थ्रू पण काय करणार आहे, काय करणार आहे, ओपन सिस्टीम आहे, सेट ऑफ प्रोटोकॉल्स असतात याच्यामध्ये, दॅट अलो, त्याच्या थ्रू काय करणार आहे, एनी टू डिफरंट सिस्टीम्स टू कम्युनिकेट रिगार्डलेस ऑफ देअर अंडरलाइनिंग आर्किटेक्चर। एक काहीतरी ठराविक त्याची डायग्रॅम दिली आहे, ह्या फ्लोमध्ये आपला डेटा गेला पाहिजे, हे आपण OSI मॉडेलमध्ये शिकणार आहे। इट वॉज डिझाईन बाय, आता हे कोणी डिझाईन केलं आहे OSI मॉडेल, आता इथं कन्फ्युजन नका करू। OSI मॉडेल आपण आधी म्हणतो OSI, त्याच्याच तरी बस मग IOSO ठेवायचं। इट वॉज डिझाईन बाय IOSO। IOSO म्हणजे काय, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन यांनी डिझाईन केलेलं आहे। कधी डिझाईन केलेलं आहे, 1970। मग याला पूर्ण मॉडेलला काय म्हटलं जातं, पहा, ISO OSI, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन रेफरन्स मॉडेल असं याचं नाव आहे। इट याच्यामध्ये किती लेअर आहे पहा, इट इज अ 7 लेअर मॉडेल। किती लेअरचं आहे, 7 लेअरचं। इट इज अ थेरॉटिकल मॉडेल डिझाईन टू शो, थेरॉटिकल फॉर्मॅटमध्ये आपण काय शिकणार आहे, या मॉडेलमधून काय शो करतंय, हाऊ प्रोटोकॉल स्टॅक शुड बी इम्प्लिमेंटेड। प्रत्येक लेअरला, जसं आपण आधीच्या चॅप्टरमध्ये आर्किटेक्चर पाहिलं होतं पहा प्रोटोकॉलचं, प्रत्येक लेअरला कसं, लेअर 1 येतो, लेअर 2 अप टू 5 पर्यंत डेटा एक्सचेंज होताना प्रत्येक लेअरचा प्रोटोकॉल्स वेगळा असू शकतो। मग इथं पण आपण शिकणार आहे प्रोटोकॉल कसा, स्टॅक कसा इम्प्लिमेंट करायचा। याच्यामध्ये 7 लेअर आहे, पाहता कोणते 7 लेअर आहे ते पहा, बॉटम टू टॉप असे लेअर्स डिझाईन केलेले आहे, 1 2 3 4 5 6 7 आले। OSI मॉडेल काय, फिजिकल लेअर, त्यानंतरचा आवाज येतोय ना सगळ्यांना, फिजिकल लेअर, डेटा लिंक लेअर, त्यानंतरचा थर्ड आहे नेटवर्क लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, सेशन लेअर, प्रेझेंटेशन आणि ऍप्लिकेशन, असे 7 लेअर आहेत। आता हे 7 लेअर मधून आपण काय सांगतो, दोन सिस्टीम मध्ये डेटा एक्सचेंज होणार आहे। मग आता जे 7 लेअर आहेत, सेंडिंग करताना 7 to 1 म्हणजे टॉप टू बॉटम येतात, आणि रिसीव करताना परत बॉटम टू टॉप असे जाते। मग इथं तुमच्या समोर पहा 7 लेअर कम्युनिकेशन सिस्टीम कशी होती, पहा ISO OSI 7 लेअर कम्युनिकेशन सिस्टीम। आता सेंडिंग, जो सेंडर आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय भेटतं पहा त्याला डेटा, ऍप्लिकेशन लेअर, नंतर प्रेझेंटेशन, सेशन लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, नेटवर्क लेअर मध्ये जातोय, मग डेटा लिंक लेअर आणि मग फिजिकल लेअर। हा जो फिजिकल लेअर आहे हा कुठे भेटतोय, रिसिव्हरच्या फिजिकल लेअरला, आणि मग हा काय करतोय, फिजिकल लेअर मधून परत डेटा लिंक लेअर मध्ये, नेटवर्क लेअर मध्ये, ट्रान्सपोर्ट, सेशन, प्रेझेंटेशन आणि मग त्याला ऍप्लिकेशन लेअर, अशा वेनी होते। हा फ्लो लक्षात ठेवा, सेंडिंगकडून जाताना 7 नंबरच्या लेअर पासून 1 पर्यंत वर्किंग होतं, रिसीव्ह करताना 1 पासून 7 पर्यंत।
काही लक्षात आहे? पा हे आर्किटेक्चर आधी लक्षात ठेवा. 1 to 7 आपल्याला सेंडिंग करायचं असेल तर सेंड डेटा सेंडरला, तर ऍप्लिकेशन येतोय प्रेझेंटेशन सेशन ट्रान्सपोर्ट नेटवर्क डेटा लिंक लेअर फिजिकल, आणि रिसीव्ह करताना आधी फिजिकल येतोय. मग पा रिसीव्ह करताना फिजिकल डेटा लिंक लेअर नेटवर्क ट्रान्सपोर्ट सेशन प्रेझेंटेशन ऍप्लिकेशन असे 7 मिनिंग. आता हे लेअर लक्षात कसे ठेवायचे पा. आता लक्षात ठेवण्यासाठी रिसिव्हर असेल ना रिसिव्ह साईट, तेव्हा लक्षात ठेवायचं. सेंडिंग साईट असेल तर काय होतं, ऍप्लिकेशन पासून चालू होतो, मग तेव्हा लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल आता डेटा प्रोसेसिंग करतो म्हणून एक सिंपल एवढी लाईन लक्षात ठेवायची, ऑल पीपल सीम टू नीड डेटा प्रोसेसिंग. काय लक्षात ठेवायचं सेंडरला, ऑल पीपल सीम टू नीड डेटा प्रोसेसिंग. ऑल म्हणजे काय, ऍप्लिकेशन. पी म्हणजे काय, प्रेझेंटेशन. सी म्हणजे काय, सेशन. टी म्हणजे ट्रान्सपोर्ट. एन म्हणजे नेटवर्क. आणि डी म्हणजे डेटा लिंक लेअर. पी म्हणजे प्रोसेसिंग. ह्या पूर्ण लाईन वरून 7 लेअर लक्षात राहिले पाहिजे कोणते, सेंडर साईडचे. आणि रिसिव्ह करतोय तेव्हा कोणता लेअर आधी येतो बरं, फिजिकल लेअर येतो अगोदर. मग तेव्हा काय लक्षात ठेवायचं, प्लीज डू नॉट टेल सिक्रेट पासवर्ड एनी टाइम. ही जरी लाईन लक्षात ठेवली ना सिक्वेन्सली, रिसिव्हरला अशी ठेवायची आणि सेंडिंगला परत अपोजिट करायची. ह्या दोन लाईन लक्षात ठेवा, प्लीज डू नॉट टेल सिक्रेट पासवर्ड एनी टाइम. पी म्हणजे काय, फिजिकल. टी डेटा लिंक लेअर. एन नेटवर्क. टी ट्रान्सपोर्ट. एस सेशन. पी प्रेझेंटेशन. आणि लास्ट ए काय, ऍप्लिकेशन. हे दोन लाईनिंग लक्षात ठेवा जेणेकरून तुमचे 7 लेअर लक्षात राहील. ऑल लिहालं तर आपण स्वतः सेंडर साईडचं कन्सिडर करायचं. पी लिहालं लाईन तर कोणती आली आहे तुमचा, रिसिव्हर साईड. ही प्रिव्हियस डायग्राम पहा. काय पाहतोय, ऑल पीपल सीम टू नीड डेटा प्रोसेसिंग. आले का ए पी एस, ऑल पीपल सीम टू नीड डेटा प्रोसेसिंग. आणि रिसिव्हर साईडला कसं आहे, फिजिकल पासून स्टार्ट आहे. पहा यारो वरती वरती जातात. मग इथं काय ठेवायचं, प्लीज डू नॉट टेल सिक्रेट पासवर्ड एनी टाइम. लक्षात ठेवा दोन लाईन, याने आपले 7 लेअर लक्षात राहतील. आता फंक्शन्स ऑफ लेअर इन डिटेल्स पाहणार आहोत आपण. प्रत्येकाचं फंक्शन्स इन डिटेल्स तुम्हाला एक्झामला विचारलं जातं. इन शॉर्ट आधी काय ते पाहू आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण प्रत्येकाचं फंक्शन पाहू. पाहता पहिला घ्या आता बॉटम पासून फिजिकल लेअर. फिजिकल लेअर काय करतो, टू ट्रान्समिट बिट्स ओव्हर मीडियम अँड प्रोव्हाइड इलेक्ट्रिकल स्पेस. याच्यामध्ये काय करतोय, तुम्ही जो काय डेटा बीट ट्रान्समिट करतोय हे एक फिजिकल मीडियम आहे, याच्या थ्रू मग पुढे चेंजेस होणार आहे डेटा. याच्यामध्ये काय केलं जातं, बीट इन टू जे इकडून फिजिकल लेअर मधून बीट फॉर्मॅट भेटला असं त्याचं फ्रेम्स केले जातात. म्हणजे तुम्ही सोबत आता इथं 32 बीट पाठवलेत, इथं 32 बीट आले, तुम्ही सोबत 8-8 बीटचा फ्रेम केला तर मग दोनच फ्रेम तयार होतील. तुम्ही त्यावेळेस ठरवणार डेटा लिंक लेअर ठरवतो कसं ऑर्गनाइज करायचं याला. नंतर येतो तुमचा थर्ड नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअर मध्ये काय करतोय, टू मूव पॅकेट फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. आता नेटवर्क म्हणजे काय, नेटवर्क थ्रू डेटा वाहण्याचं ट्रान्समिशन करण्याचं काम करायचंय. मग हा काय करतो, हे जे फ्रेम्स आले असतील, आता फर्स्ट फ्रेम मध्ये 8 बीट असतील, दुसऱ्या फ्रेम मध्ये 8 बीट असे स्लॉट केलेले असतील, तर हा काय करतोय, हे सगळ्या पॅकेट्स घेतो आणि हा कुठं मूव्ह करतो, सोर्स. तुमचा जो सोर्स असून त्याच्यापासून डेस्टिनेशन प्रवाह स्टार्ट होत आहे. ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये काय फंक्शन येतं पहा, टू प्रोव्हाइड रिलेबल एंड टू एंड मेसेज डिलिव्हरी. रिलेबल म्हणजे काय, आपण आता पाहिलं होतं कनेक्शन ओरिएंटेड कालच्या लेक्चरला, कनेक्शन ओरिएंटेड. रिलायबल आहे म्हणजे काय, गॅरंटी आहे डेटा पोहोचण्याची. मग ट्रान्सपोर्ट लेअर काय करतं, प्रोव्हाइड रिलेबल एंड टू एंड, स्टार्टिंग पासून एंड टू एंड मेसेज डिलिव्हर करण्याचं काम करतो. सेशन काय करतोय, म्हणजे ट्रान्सपोर्ट इथपर्यंत कोणताही डेटा लॉस होत नाहीये. त्यानंतरचा तुमचा लेअर येतो सेशन लेअर. सेशन लेअर काय करतो पहा, टू इस्टॅब्लिश मॅनेज टर्मिनेट सेशन. वर्किंग कुठपर्यंत इस्टॅब्लिश केलंय, कसं मॅनेज करायचं, आणि लास्टला टर्मिनेट कोणत्या वेळी त्याच्यापर्यंत आलेलं पुढे प्रेझेंटेशन लेअर पाठवल्यानंतर. प्रेझेंटेशन लेअर काय करतो पहा, टू ट्रान्सलेट इन्क्रिप्ट कॉम्प्रेस डेटा. सपोज तुम्ही इन्क्रिप्शन डिस्क्रिप्शन वापरला असेल डेटा मध्ये, जर हॅक झाला तर आपला डेटा
त्याला कळू नये इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये दिलेला असेल. इन्क्रिप्शन मध्ये काय केलं जातं, इन्क्रिप्टेड फॉर्मॅट म्हणजे काहीतरी कीज वापरल्या जातात. तुम्ही ए पाठवला प्लस टू की वापरली तर डेटा ह्या लेअर पासून वाहत जाताना ए प्लस टू वापरली असेल तर सी जाईल इथपर्यंत. मग प्रेझेंटेशन लेअर पर्यंत पोहोचला ना कसा भेटेल तर ए असेल त्याऐवजी सी भेटेल प्लस टू की वापरली असेल तर. मग याचं काम काय प्रेझेंटेशनचं, आलेला डेटा परत ट्रान्सलेट करून घ्यायचा. सी आलेला आहे प्लस टू ची की येतं डिक्रिप्शन करून घ्या ए ओरिजिनल मेसेज, त्यानंतर तो कॉम्प्रेस करा डेटा आणि मग कोणाला पाठवा, ऍप्लिकेशन लेअरला. ऍप्लिकेशन लेअर काय करतो पहा, टू अलो ऍक्सेस टू द नेटवर्क रिसोर्स आणि मग नंतर आपल्याला पाहण्यास भेटतंय ऍक्सेस होते नेटवर्क रिसोर्स. असं प्रत्येक लेअरचं इन शॉर्ट वर्किंग आहे. चार लेअर आहे, फिजिकल डेटा लिंक लेअर, नेटवर्क, ट्रान्सपोर्ट, सेशन, प्रेझेंटेशन अँड ऍप्लिकेशन. पहा तुमचे सेवन लेअर. आता एक वन बाय वन पाहू. पहिला तुमचा फिजिकल लेअर, याच्यामध्ये काय होते पहा, फिजिकल लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिटिंग इंडिव्हिज्युअल बिट्स. फिजिकल लेअरचं काय वर्किंग आहे, इंडिव्हिज्युअल बीट ट्रान्समिट करत केले जातात. कुठून, फ्रॉम वन नोड टू द नेक्स्ट. वन नोड म्हणजे तो स्वतः कुठून पाठवायचे, नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट लेअरला पाठवतो. कशामध्ये, फिजिकल लेअर मध्ये. मग फंक्शन्स काय, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरफेसेस अँड मीडिया. याच्यामध्ये काय पाहिलं जातं, काय कोणत्या थ्रू पाठवायचे, त्याचं रेग्युलेशन जे आहे, त्याचं फिजिकल कॅरेक्टरिस्टिक. याच्यामध्ये काय भेटतो, तुमचा डेटा आला असेल तुमच्यापर्यंत तो बीट फॉर्मॅट मध्ये नेक्स्ट लेअरला पाठवला जातो. मग रिप्रेझेंटेशन कसं असतं त्याचं, बीट्स फॉर्मॅट मध्ये. त्याचा डेटा रेट चेक केला जातो. मग तुमचं पाठवण्याचं स्पीड कसं आहे, डेटाचा डेटा रेट कसा जातोय. त्यानंतर आहे तुमचा सिंक्रोनायझेशन बिट्स मध्ये काय केलं जातं, सिक्वेन्स इव्हेंट कसा आहे त्याच्यामध्ये, सेंडर अँड रिसिव्हर कनेक्शन इस्टॅब्लिश झालंय का, ते रिलीज कसं होणार आहे. मग याच्यामध्ये सिंक्रोनाइज मध्ये मेन चेक केलं जातं कम्युनिकेशन फ्लो कसा आहे. मग आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिले होते तीन सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स कोणतं याच्या थ्रू आहे हे याच्यामध्ये पाहिलं जातं. पाहता फिजिकल लेअरचे इन शॉर्ट वर्किंग कसं होतं हे ते चेक करा. काय केला जातो, फ्रॉम डेटा इथं काय करायचं, आपल्याला फिजिकल हा लेअर आहे याच्याकडून मीडियम ट्रान्समिशन भेटला आपल्याला. हा इकडची साईड सपोज सेंडर आहे, इकडचा हा रिसिव्हर आहे. तर सेंडिंग मग काय करायचं आहे, फ्रॉम डेटा लिंक लेअर इकडून कुठून आलेला आहे, सेंडर साईट म्हणल्यावर कुठे असते आधी, ऍप्लिकेशन लेअर प्रेझेंटेशन रिव्हर्स अप टू फिजिकल लेअर पर्यंत. तुम्ही फिजिकलच्या लेअरवरती कोणता असतो तुमचा, डेटा लिंक लेअर. फ्रॉम कुठून भेटला आपल्याला, डेटा लिंक लेअर कडून भेटलं इनपुट सेंडिंग साईटचं. काय भेटलंय तर पहा, या फॉर्मॅट मध्ये भेटले 1010 जे असेल. मग फिजिकल लेअर काय करतोय, त्याचं ट्रान्समिशन मिडियम कोणतं आहे, मग तुम्ही नेटवर्क कोणतं कोणत्या थ्रू प्रवाह त्याचा समोरच्याला पाठवताय कोणत्या रिसिव्हर साईडला. मग काय करतात, ट्रान्समिशन मिडियम सिग्नल त्याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे, सिंक्रोनायझेशन कसं करणार आहे आपण, त्यानंतर बीट रेट कसा आहे, हे सगळं इथं चेक होत आहे. कुठून जातो तुमचा, फिजिकल लेअरला. मग फिजिकल लेअर हे सगळं आपल्याला नेक्स्ट लेअरला पाठवत आहे, म्हणजे कोणत्या लेअरला, डेटा लिंक लेअरला रिसिव्हर साईडचा. आणि मग इथं आल्यानंतर त्याचं पटकन म्हणजे फ्रेम रेटमध्ये वगैरे भेटत आहे. अशा वेनी वर्किंग चालत आहे फिजिकलचं. फर्स्ट काय, रिप्रेझेंटेशन ऑफ बीट्स मध्ये त्याचं असतंय, रिप्रेझेंटेशन 1010 फॉर्मॅट मध्ये बीट्स मध्ये. त्यानंतर त्याचा डेटा रेट चेक केला जातो, सिंक्रोनायझेशन ऑफ बिट्स पाहिलं जातं. हे वर्किंग आहे तुमचं फिजिकल लेअर, समजलंय. फर्स्ट लेअर कळलंय का? हो. डायग्राम थ्रू लक्षात ठेवा. त्यानंतरचा लेअर आहे डेटा लिंक लेअर. आता डेटा लिंक लेअर मध्ये पहा, डेटा लिंक लेअर कशाला रिस्पॉन्सिबल आहे, डेटा सेंडरची साईड असते. ही डायग्राम लक्षात ठेवा मेन.
ही डायग्राम तुमच्या समोर असेल ना, आधी इथपर्यंत आलतो आपण पहा, सेंडिंग साइडचे ही तास संपी जी गज काढताना याच्या पुढे याला इनपुट भेटलं आणि इथून आपण इथं देऊन हायर वरती दाखवू लावला. आता आपला नेक्स्ट डेटा लिंक लेअर, डेटा लिंक लेअरला सेंडर साइडचे इनपुट कुठून भेटणार आहे, नेटवर्क लेअर कडून भेटणार आहे. आणि आपण इकडून डेटा लिंक लेअरचा आउटपुट कोणाला देणार आहे, रिसिव्हरचा नेटवर्क लेअरला, हे पाहणार आहोत. पा डेटा लिंक लेअर, डेटा लिंक लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिटिंग. डेटा लिंक लेअर मध्ये कसं होते पा, हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, फ्रेम्स फ्रॉम वन नोड टू द नेक्स्ट, म्हणजे वन लेअर पासून दुसऱ्या लेअर पर्यंत कसं जाते, फ्रेम फॉर्मॅट मध्ये. आता आपल्याला आधी रॉ डेटा होता त्याचं बिट्स मध्ये झालं फिजिकल मध्ये, आता आपण काय करतोय त्याचं फ्रेम फॉर्मॅट मध्ये कन्वर्जिंग करतोय, कशामध्ये, डेटा लिंक लेअर मध्ये. मग डेटा लिंक लेअर कशाला रिस्पॉन्सिबल असतो, कमीत कमी एरर फ्री ट्रान्समिशन झालं पाहिजे आपल्या फ्रेमचं, त्याच्यामध्ये कोणताही अदर डेटा नको किंवा लॉस व्हायला नको, आपल्या एरर फ्री गेल्या पाहिजे फ्रेम. फ्रेम आता बीट आणि फ्रेम काय, बीट आहे त्याचे थोडे स्मॉल स्मॉल ग्रुप केले तर त्या काय होतात, फ्रेम होतात, त्यांना फ्रेम म्हणायचं. मग आपलं डेटा लिंक लेअर कशाला रिस्पॉन्सिबल असतो, एरर फ्री ट्रान्समिशन करतो आपण, फ्रेम कुठून पाठवतो, फ्रॉम वन नोड म्हणजे वन लेअर टू अनदर लेअर. डेटा लिंक लेअर मध्ये फ्रेमिंग कशा असणार आहे, फ्रेमिंग कशा असतात, फ्रेमिंग मध्ये काय असतं, एक फ्रेम असेल म्हणजे त्याच्यात बीट असतात वेगवेगळे, फ्रेम कशी झाली केली जाते, स्ट्रीम ऑफ बीट इज डिवाइडेड इंटू लॉजिकल युनिट, तुम्ही ठरवताय फ्रेम किती बीटची करायची एक फ्रेम. सपोज तुमच्याकडे 32 आला डेटा, 16 आलाय, तुम्ही ठरवलं 4-4 ची फ्रेम करायची, 8-8 ची फ्रेम करायची. मग फ्रेम काय करते, द स्ट्रीम ऑफ बीट इज डिवाइडेड इंटू लॉजिकल युनिट, त्याला काय म्हणतो आपण फ्रेमिंग. मग नंतरच आहे तुमचा फिजिकल ऍड्रेसिंग. फिजिकल ऍड्रेस म्हणजे काय, तुमचं एक युनिक आयडेंटिफिकेशन असतंय, ते कशासाठी, आयडेंटिफाय मशीन, तुम्ही कुठं, आता तुम्ही सेंडर रिसिव्हर आता एक कन्सिडर केला नेटवर्क मध्ये, आता तुम्ही मेसेज पाठवताना हजारो लोकांना पाठवताय, मग ते आयडेंटिफाय झालं पाहिजे ना, कोणाकोण आलंय, कोणाकोण नाही, कोणत्या मशीन थ्रू आलेलं आहे. मग फिजिकल ऍड्रेसचं काम काय, आयडेंटिफाय करायचंय मशीन, कोणाचं मशीन आयडेंटिफाय करायचंय, पाठवणाऱ्याचं पण आणि रिसिव्ह करणाऱ्याचं पण. मग सेंडरनी पाठवलं, सेंडर ऍज वेल ऍज रिसिव्हर, याला म्हणतो आपण फिजिकल ऍड्रेसिंग. त्यानंतर आहे तुमचा फ्लो कंट्रोल. फ्लो कंट्रोल म्हणजे काय करतो, याच्यामध्ये फ्लो कंट्रोल काय केला जातो, तुम्ही जो डेटा पाठवताय तो फास्ट सेंड होतोय, स्लो होतोय, त्याच्यामध्ये काय केलं होतं, फास्ट सेंडर डज नॉट ओवर वेन स्लो रिसिव्हर. तुम्ही आता खूप फास्ट पाठवतो, तुमचं नेट खूप फास्ट आहे, पण जो रिसिव्ह करणार आहे त्याच्या काय, सपोज नेट कनेक्शन थोडं स्लो आहे, तर मग हा मजातला जो फ्लो कंट्रोल आहे, तुम्ही पहिला डेटा पाठवला तो नाही पोहोचला, परत दुसरा पाठवला, ते एकावर एक रॅप व्हायला नकोय, हा कंट्रोलिंग करण्याचं काम कोण करताय, फ्लो कंट्रोल. त्यानंतर तुमचं येत आहे एरर कंट्रोल. एरर कंट्रोलचं काम काय आहे, तुम्ही पाठवताना डेटामध्ये लॉस होत असन, काही एरर ऑक्युपाय होत असन, तर ती एरर डिटेक्ट करणे, करेक्ट आणि करेक्ट करून सॉल्व्ह करणे, हे करेक्ट कोणता काम करतोय फंक्शन, एरर कंट्रोल. त्यानंतर ऍक्सेस कंट्रोल. ऍक्सेस कंट्रोल मध्ये काय केलं जातं, तुम्ही पाठवताना तुमचं एक डिवाइस आहे, तुम्ही त्यातून चार लोकांना सेंड करता ते, मग आता ते मल्टिपल ऍक्सेस कंट्रोल असतील ना ऍक्सेस, आणि तुम्ही पाठवताना चार लोकांना पाठवताय, तिकडून जो रिसिव्हर असेल तो एकटाच, तुम्ही ज्याला तुम्हाला समोर एकच रिसिव्ह करा, तुम्ही असे चार लोकांना पाठवलाय, तसंच तो तिकडून सेंड करताना परत काय करतोय, चारच्या वेळी 10 लोकांना पाठवेल, पण रिसिव्ह करणारा काय असेल, एक 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 असे मल्टिपल ऍक्सेस होते. तर मग ऍक्सेस कंट्रोल मध्ये काय केलं जातात, मल्टी पॉइंट्स असतात. हे मेकॅनिझम कसं केलं जातं, शेअर कम्युनिकेशन चॅनल बिटवीन मल्टिपल मशीन्स, याच्यामध्ये काय केलं जातं, मल्टिपल मशीन म्हणजे मल्टिपल कम्प्युटर किंवा डिव्हायसेस, त्याच्यामध्ये काय केलं जातं, चॅनल दोघांमध्ये कम्युनिकेट होण्याचे मल्टिपल मशीन्स वरती असतात, हे असं तुमचं ऍक्सेस कंट्रोल. डेटा लिंक लेअर आहे, डेटा लिंक लेअर मध्ये काय केला जातो, जो बीट फॉर्मॅट मध्ये आलेला असतो त्याचं फ्रेम मध्ये कन्वर्जन होतं. आणि मग त्याचे फंक्शन्स काय आहेत, फ्रेमिंग, फ्रेमिंग म्हणजेच काय, स्ट्रीम ऑफ बीट इज डिवाइडेड इंटू लॉजिकल युनिट फ्रेम,
लॉजिकल सिनेरीज कॉल फ्रेम म्हणतो. फिजिकल ऍड्रेस म्हणजे काय, कोणतंही मशीन युनिकली आयडेंटिफाय करायचं असेल त्यासाठी फिजिकल ऍड्रेस असतो, आणि लॉजिकल असेल तर तुमच्या मशीनला बॅक ऍड्रेस असतो नेट कनेक्शन मध्ये असेल तर. मग त्यानंतर तुमचा फ्लो कंट्रोल, फ्लो कंट्रोल काय करतोय, सेंडरचा स्पीड फास्ट असेल, रिसिव्हरचा स्लो असेल किंवा रिसिव्हरचा फास्ट असेल, सेंडरचा स्लो असेल तर दोन्हीमध्ये ओव्हरलॅपिंग नको व्हायला आहे ते मॅनेज करण्याचं काम होत आहे. एरर कंट्रोल काय करतो, एरर डिटेक्ट करतो आणि किंवा एरर डिटेक्ट करून त्या सॉल्व्ह करून आपला एरर फ्री मेसेज कसा जाईल हे पाहतो याच्यामध्ये. ऍक्सेस कंट्रोल मध्ये मल्टिपल ऍक्सेस मेकॅनिझम ऍक्सेस पॉईंटचे हे काय करतात, शेअर काय करतात, कम्युनिकेशन चॅनल कुठं आहे मल्टिपल मशीन्स मध्ये. हा झाला नेक्स्ट तुमचा डेटा लिंक लेअर. आता पहा आपल्याकडे रॉ डेटा तुम्ही बीट मध्ये होता, त्याचं फ्रेम मध्ये केलंय. पाहता डायग्राम इथे लक्षात घ्या, इकडची तुमची जी साईट आहे ती सेंडर आहे पाठवणार आहे, आणि इकडची ती रिसिव्हर आहे. सेंडर का आता कोणा थ्रू भेटलेलं आहे, इनपुट कुठून भेटलंय, फ्रॉम नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअर कडून इनपुट भेटलंय याला, नेटवर्क लेअर कडून इनपुट भेटल्यावर त्यांनी कशात कन्वर्ट केलंय, फ्रेम कशात कन्वर्ट झाली, जो बीट फॉर्मॅट नेटवर्क लेअर कडून आला असेल, नेटवर्क लेअर मध्ये पॅकेज फॉर्मॅट मध्ये असतो सेंडर साईडचा, त्याचा आपण फ्रेम केले, फ्रेम करून कोणाला दिले, फिजिकल लेअर. फिजिकल लेअर मध्ये कसे जातात बीट फॉर्मॅट मध्ये. आता गेलो आपण याच्या फिजिकल लेअर कडून कोणाकडं, आता इथं पारिसेवर साईड फिजिकल लेअर आला. फिजिकल लेअर मध्ये बीट फॉर्मॅट मध्ये असतो, दोन्ही साईडचं वर्किंग डिफरंट आहे. बीट फॉर्मॅट मधलं आपण डेटा लिंक लेअर मध्ये कशात कन्वर्जन केलंय, फ्रेम फॉर्मॅट मध्ये. हा तुमचा डेटा त्यानंतर टायमिंग ह्याच्या मेनी फ्रेम फॉर्मॅट मध्ये आलेला डेटा कुठं पाठवतो आपण कोणाला, आता टू नेटवर्क लेअर. इथपर्यंत आलंय वर्किंग, बीट भेटलाय, त्याचं फ्रेम झालंय, आता इथं आलोय नेटवर्क लेअर पर्यंत. आता नेटवर्क लेअर मध्ये कसं वर्किंग होतंय पहा. नेटवर्क लेअर इज काय करतोय, रिस्पॉन्सिबल फॉर. नेटवर्क लेअर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, फॉर डिलिव्हरी ऑफ पॅकेट फ्रॉम ओरिजिनल सोर्स टू फायनल डेस्टिनेशन. ह्याचं काम काय आहे, याच्या जो भेटलेला आहे डेटा लिंक लेअर करून नेटवर्क लेअरला डेटा तो पाठवायचा आहे, ट्रान्सपोर्ट लेअरला पाठवायचा आहे नेटवर्क लेअरला, रिसिव्हर साईड करून, आणि सेंडर साईड करून ट्रान्सपोर्ट लेअर करून घ्यायचा आहे नेटवर्क लेअर मध्ये घ्यायचा आहे. नेटवर्क लेअर पुढे कोणाला पाठवतोय, डेटा लिंक लेअरला सेंडरची. मग आधी इथे नेटवर्क लेअर रिस्पॉन्सिबल फॉर डिलिव्हरी ऑफ पॅकेट कशात कन्वर्जन होत आहे, आता बीट मध्ये आलता रिसिव्हरचा, त्याचा आपण फ्रेम मध्ये केलं रिसिव्हर साईडचा, फ्रेमचा आता कशात कन्वर्ट करायचा आहे पॅकेट मध्ये, डिलिव्हरी ऑफ पॅकेट फ्रॉम ओरिजिनल सोर्स टू द फायनल डेस्टिनेशन. याचे मेन दोन फंक्शन आहे, ऍड्रेसिंग. ऍड्रेसिंग मध्ये दोन केले जातात, फिजिकल आणि लॉजिकल. डेटा लिंक लेअर मध्ये आपण फिजिकल ऍड्रेस पाहिला आहे, मशीन युनिक आयडेंटिफाय करताना तो फिजिकल असतो, आता लॉजिकल ऍड्रेस. नेक्स्ट आहे तुमचा रूटिंग. लॉजिकल ऍड्रेस मध्ये काय, नेटवर्क लेअर काय करतो, नेटवर्क लेअर आयडेंटिफाय मशीन ऑन द बेसिस ऑफ लॉजिकल ऍड्रेस. नेटवर्क लेअर मध्ये कशी आयडेंटिफाय केली जाते तुमची मशीन, लॉजिकल ऍड्रेसनी. आणि डेटा लिंक लेअर मध्ये कशी केली जाते, फिजिकल ऍड्रेसनी. आता नेटवर्क लेअर मध्ये गेलोय, तुम्ही आता मशीन थ्रू पाठवताय, नेटवर्क मधून डेटा जातोय तो कुठून आलाय हे पण कळायला पाहिजे, त्यासाठी लॉजिकल ऍड्रेस असतो, त्यालाच आपण आय पी ऍड्रेस पण म्हणतो. मग याच्यामध्ये डेटा नेटवर्क लेअर आयडेंटिफाय करतो मशीन बेसिस ऑफ लॉजिकल ऍड्रेस, म्हणजेच तुमचा लॉजिकल ऍड्रेस आयडेंटिफाय कशाला करतो, नेटवर्क टू विच मशीन बिलॉंग, कोणत्या मशीन थ्रू आपला डेटा येतोय. लॉजिकल ऍड्रेसला दुसरं नाव आहे आय पी ऍड्रेस. त्यानंतरचं फंक्शन आहे रुटिंग. रुटिंग म्हणजे काय, की डिझाईन इशू टू रूट पॅकेट. याच्यामध्ये काय केलं, फ्रेमचं पॅकेट मध्ये कन्वर्जन होत आहे, फ्रॉम कुठून पाठवायचा डेटा, सोर्स टू डेस्टिनेशन. पण आपल्यासाठी रिसिव्हरचा सोर्स काय आहे, डेटा लिंक लेअर आहे, डेस्टिनेशन काय आहे, ट्रान्सपोर्ट लेअर पर्यंत पोहोचवणे. हे दोन नेटवर्क लेअरचे फंक्शन आहे, लॉजिकल आणि रुटिंग. पाहित ही इकडची साईट आणि ही रिसिव्हरची आणि ही सेंडरची. आता सेंडर साईडला
कुठून भेटते, इनपुट ट्रान्सपोर्ट लेअर कडून भेटते. त्याचं काम काय आहे, ट्रान्सपोर्ट लेअर कडून आलेलं कशात कन्वर्ट केलं आणि पॅकेट मध्ये, पॅकेट मधून नेटवर्क लेअर आहे त्यांनी दिलं डेटा लिंक लेअरला. डेटा लिंक लेअर कशात कन्वर्ट करणार, फ्रेम मध्ये. फ्रेम देणार फिजिकल लेअरला. फिजिकल कशात करणार, बीट मध्ये. आता फिजिकल रिसिव्हर साईडला गेला, इकडं काय होईल, फिजिकलचं बीट असेल, बीटचं डेटा लिंक लेअर का गेलं, ते कशात कन्वर्ट होणार, फ्रेम कडं. आता फ्रेम आता फर्स्ट आणि सेकंड लेअर मध्ये डायग्राम पहिले. आता नेटवर्कची पहा, डेटा लिंक लेअर मध्ये कशामध्ये, फ्रेम मध्ये, तो कोणाला पाठवतोय, नेटवर्क लेअरला. नेटवर्क लेअर मध्ये कशात कन्वर्ट करायचं, पॅकेट्स मध्ये. आणि पॅकेट्स मधून हा त्याला सोर्स कोण आहे, डेटा लिंक लेअर. डेस्टिनेशन कोण आहे, ट्रान्सपोर्ट लेअर. म्हणजे काय होता, बीट होता त्याचा फ्रेम झाला, फ्रेमचा पॅकेट झाला, आणि आता कोणाला गेलाय, ट्रान्सपोर्ट लेअर. इथपर्यंत समजल्यावर की बोला, आवाज गेलेत एकदम, काही समजलं नाही काय, समजलंय का? समजलं. डेटा लिंक लेअर मध्ये कसा डेटा असतो बरं, आणि फिजिकल लेअर मध्ये, आणि नेटवर्क लेअर, नेटवर्क लेअर पॅकेट. पॅकेट. आणि आपण जे फंक्शन पाहिले त्यातले फिजिकल लेअरचे कोणते कोणते फंक्शन पाहिले बरं, पहिला पहिला तर फिजिकल लेअर कोणते फंक्शन आहेत, समोरच आहे एक्झामला. इन डिटेल्स लेअर आहेत आता एक्सप्लेन करायला, फंक्शन कोणते फिजिकल लेअरचे, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरफेसेस अँड मीडिया, त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ बिट्स, त्याचा डेटा रेट कसा आहे, आणि सिंक्रोनायझेशन ऑफ बिट्स, हे फिजिकल लेअरचे फंक्शन आहेत. इथे हवे येणे डायग्राम. त्यानंतर आहे तुमचा डेटा लिंक लेअर. डेटा लिंक लेअरचे फंक्शन काय आहे, याच्यामध्ये फ्रेमिंग कसं आहे त्याचं, फिजिकल ऍड्रेसिंग आयडेंटिफाय करण्यासाठी त्याचा फ्लो कंट्रोल कसा आहे, एरर कंट्रोल आणि ऍक्सेस कंट्रोल. त्यानंतर आहे तुमचा डेटा नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअर मध्ये दोन फंक्शन आहेत, लॉजिकल ऍड्रेसिंग आणि रुटिंग. कसे ऍड्रेसिंग कशासाठी, आयडेंटिफाय करण्यासाठी, आणि रुटिंग मध्ये काय केला तो, तुमचा रुटिंगचा फॉर्मॅट जो पॅकेट फॉर्मॅट मध्ये केलाय तो कुठं पाठवायचा, सोर्स पासून डेस्टिनेशन मध्ये. नेटवर्क लेअर मधून जर तसाच पुढे जर फ्रेम फॉर्मॅट मध्ये जात असेल तर नेटवर्क लेअरचा युजच नाही, फ्रेम मधलं कन्वर्ट आपण पॅकेट मध्ये करतोय. त्याचे डायग्राम हे तीन लेअरचं वर्किंग पाहिलंय आपण, इथं थांबूयात आणि बाकीच मग नेक्स्ट लेक्चरला पाहू. लेअर कोणते कोणते पाहिले सांगा बरं एकदा. फिजिकल लेअर, फिजिकल लेअर, डेटा लिंक लेअर आणि नेटवर्क लेअर, हे तीनच पाहिलंय वर्किंग आज. हा त्यानंतर ट्रान्सपोर्ट लेअर, नंतर सेशन लेअर, सेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर. ऍप्लिकेशन लेअर सेंडर साइड जे असेल तर तुम्हाला एक लाईन सांगितली होती लक्षात ठेवायला, कुठून चालू होतं सेंडर साइड असं, सेंडिंग साइड, तर डेटा लिंक लेअर पासून, फिजिकल लेअर पासून काय, ऍप्लिकेशन लेअर, ऍप्लिकेशन. म्हणजे कोणती लाईन लक्षात ठेवायची, ऑल पीपल सीम टू नीड डेटा प्रोसेसिंग, प्रोसेसिंग याच्यावरून क्लिअर करायचं. आणि रिसिव्हर साइड असेल तर काय आहे, पासवर्ड एनी टाइम, म्हणजे बॉटम पासून टॉप पर्यंत जाते. ही डायग्राम पहा, ही डायग्राम लक्षात ठेवा, सेंडिंग रिसिव्हर. सेंडिंग असेल तर ऑल पीपल सीम टू, ही लाईन लक्षात ठेवायची, आणि रिसिव्हर असेल तर प्लीज डू नॉट
टेल सिक्रेट पासवर्ड एनी टाइम. टेल सिक्रेट पासवर्ड एनी टाइम. ही डायग्राम फिजिकल लेयर म्हणजे फर्स्ट लेयर आहे. 1 2 3 4 नंबरिंग कसं आहे रिव्हर्स डायरेक्शननी बॉटम पासून टॉप पर्यंत. ठीक आहे आपण बाकीचे लेयरचं वर्किंग नंतर पाहू. समजलंय ना सगळ्यांना? हो. पॉइंट कोणता होता बरं? टीसीपी आय पी का ओ एस आय? पॉइंट कोणता? ओ एस आय रेफरन्स मॉडेल. कधी डेव्हलप झालंय ओ एस आय रेफरन्स मॉडेल? 1970. कोणत्या ऑर्गनायझेशन ने डेव्हलप केलंय? म्हणजे मॉडेल तुम्हाला एक्झामला पॉइंट आहे त्यांना ओ एस आय रेफरन्स मॉडेल येऊ शकतं किंवा आय एस ओ ओ एस आय रेफरन्स मॉडेल. आय एस ओ चा फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. ओ एस आय म्हणजे काय? ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन. ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन. ठीक आहे, तीन लेअर पर्यंत झालंय, बाकीचं वर्किंग नंतर पाहू.